आणि सांगलीतली महत्त्वाची बातमी, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पोलिसांनी डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्याच्या निर्गुण हत्येप्रकरणी दोघांना ताब्यात घेतलंय. या हत्येचा तपास आता रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांवर केंद्रित करण्यात आलाय. पण या तपासात अजूनही पूर्ण घटनेचा उलगडा झालेला नाही. इस्लामपूरमध्ये शनिवारी मध्यरात्री डॉक्टर प्रकाश कुलकर्णी आणि त्यांची पत्नी डॉक्टर अरुणा कुलकर्णी यांची धारदार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आली होती. रविवारी सकाळी हत्येचा प्रकार पुढे आल्यापासून कुठले धागेदोरे पोलिसांच्या हाती आले नव्हते. सोमवारी याच घटनेच्या निषेधार्थ इस्लामपुरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. मेडिकल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मूक मोर्चाही काढला होता. अखेर पोलिसांच्या तपासाला आता दिशा मिळाल्याचं चित्र आहे, मात्र गूढ अजून कायम आहे. महत्त्वाची बातमी आहे, इस्लामपूरमधील डॉक्टर दाम्पत्याच्या हत्येचं गूढ कायम आहे. मात्र या हत्येप्रकरणी काही धागेदोरे पोलिसांना गवसलेले आहेत. दोन जण ताब्यात आलेले आहेत. अखेर पोलिसांच्या तपासाला आता दिशा मिळाल्याचं चित्र आहे. आणि याच महत्त्वाच्या बातमीसंदर्भात आपण अधिक चर्चा करूया. आमचे सांगलीचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे आपल्यासोबत आहेत. रवींद्र, 48 तास उलटलेत या घटनेला, दिशा मिळत नव्हती पोलिसांना, चोरीचा उद्देश नव्हता, मात्र आता दोन जणांना ताब्यात घेतलंय. पोलिसांचं काय म्हणणं आहे, काय प्रकारची दिशा आहे? इस्लामपूरमध्ये डॉक्टर दाम्पत्याचा खून झाल्यानंतर या खुनाचं गूढ कायम होत, कारण की चोरीच्या उद्देशाने हा खून झाला नव्हता असं पोलिसांनी सांगितलं. मात्र कोणत्या प्रकारची अन्य कारण ही पोलिसांना समोर येत नव्हती, त्यामुळे पोलिसांनी आता दोन जणांना ताब्यात घेतलेला आहे. आणि पोलिसांचा आता तपास हा त्या रुग्णालयामध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यावर तपास केंद्रित करण्यात आलेला आहे आणि त्यामधूनच दोन जणांना ताब्यात घेतलेलं आहे. मात्र नेमके हे दोन जण कोण आहेत, काय आहेत, पोलिसांनी गोपनीयता पाळली आहे. मात्र पोलिसांनी तपास वेगानं सुरू केलेला आहे. 5 वेगवेगळी पथकं तपास करत आहेत आणि सध्या तरी दोन जणांना ताब्यात घेतलेला आहे. त्यांचा तपास हा कर्मचाऱ्यांच्या पुरता मर्यादित आहे. गिरीश, रवींद्र, लवकरात लवकर आरोपींना पकडणं हेच सांगलीतल्या इस्लामपूरमधल्या पोलिसांच्या समोर मोठं आव्हान आहे. डॉक्टर दाम्पत्याचा खून होतो, मात्र 48 तास उलटून सुद्धा नेमके आरोपी कोण आहेत, हत्येचा उद्देश काय आहे, हे गूढ कायम आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. तू दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.